या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्यामधील रणजी स्पोर्टची रणजित फाउंडेशनची मोठी स्पर्धा, त्यानंतर नरिश स्पोर्टची एक रजनी स्पर्धा, त्यानंतर एमसीसीची दरवर्षी प्रमाणे 26 जानेवारी या निमित्तानं आयोजित केलेली एमसीसीची स्पर्धा, अशा बऱ्याचशा स्पर्धा या कासरवडी गावामध्ये. डी आर चषक December 11 पासून त्या स्पर्धेला प्रारंभ होईल. त्यानंतर 13 डिसेंबर पासून रणजित फाउंडेशन यांची स्पर्धा दिनांक 8 जानेवारी झोन मध्ये जावाचा पहिले षटक पहिला चेंडू हाताळण्यासाठी महत्वाचा गेला प्रेम अर्धा रुपेश आणि पंकज सलामीवीरांच्या भूमिकेत. पंकज स्ट्राईकला सुरेख चेंडू सुरेख फटका जसा चेंडू तसा सन्मान लवांच्या वरून जाणार पहिला अप्रतिम नेत्र दीपक षटकार पंकज आणि संघाचं खातं उघडत होत आहे पंकज रुपेशनी ज्यावेळेला अंगीय खेळलं आणि लॉन क्षेत्राच्या वरून एक खणखणीत षटकार अर्जित करतोय फलंदाज पंकज रुपेश. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न आणि वन डाऊन चेंडू सीमाशी बाहेर जातोय चौकोन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. या 4 धावांनी एक साजेशी भक्कम स्थिती निर्माण होते ती फलंदाजी करणाऱ्या भव्य 11 वाघिल या संघाची. दोन चेंडूवर दोन मोठे फटके हेच ना नक्कीच एक वेगळी कळा असते एक वेगळा स्टँडर्ड असतो तो स्टँडर्ड इथे मेंटेन करतोय तो पंकज ठेवणे याच्यावर. इथं 9 सेकंडला एक अष्टपैलू खेळाडू इलामच जागा रुपेश षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म फोर्थ विकेट पुन्हा एकदा मोठा फटका आता चेंडू सीमारेषेत जवळ असेल की बाहेर जाईल आणि तिसऱ्या चेंडूवर यश मिळतं रुपेशला. पंकजाच्या खेळीचा अंत तिसऱ्या चेंडूवर एक चांगलं समाधानकारक यश मिळतंय ते गोलंदाज रुपेशला आणि त्याला साथ मिळते ती नंदूची. क्रमांक 3 वर मैदानाच्या आता प्रवेश करतो एक युवा आज या स्पर्धेचा अंतिम आणि महत्वाचा दिवस औचित्य आहे श्री सुशांत मुखादिवस आणि या जन्मदिवसाचं औचित्य साधून एक वेगळी स्पर्धा या परिसरामध्ये आपण पाहतोय. रुपेश शंकरदेव पुढचा चेंडू राईट अप अराउंड विकेट. घेतली
वाढदिवस करंट बर्थडे ट्रॉफी असे या स्पर्धेचं नाव. मात्र तिथे अडकला नाही तो आणि चेंडू लँड झाला सीमारेषे बाहेर. सहा धावली धावसंख्या वेगानं पुढे असं वाटलं होतं की रुपेशला यश सूर्याची प्रखर किरण ती डोळ्यावर जात आहेत आणि त्याच काळ असं लक्ष विचलित होतंय त्या खेळाडूच. त्यामुळे सहा धावा अर्जित होत आहेत फलंदाज केतनला. रुपेश थोडस मन साबरतोय सगळ्यांचा सज्ज मॅडम ओढ विकेट. नंदू याच्या हातामध्ये फलंदाज केतन याचा देखील इथे झेल टिपला जातोय. फलंदाज बाद याच्या मारायचं पण पाहिजे करायचं तिथे आपण पाहतोय की मोठी पट्टी आल्यानंतर विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळतंय. एक वेगळं जाळ एक वेगळी क्षेत्ररक्षणाची भिऊन काय करू गुड बॉईज केंद्रीय दिवस संघाचा तळमळा आपल्याला विनंती असेल आपण इथे दाखल झाला असता कृपया हॅलो वाघिन 40 प्लस संघाचा कर्णधार आणि कासारोली संघ 40 प्लस संघाचा कर्णधार आपण इथे दाखल व्हायचं. यापुढची एक बस यापुढची एक तुळशीची लढत सामना होईल या दोन मास्टर्सच्या संघामध्ये. इथे षटक हाताळण्यासाठी चेतन याच्यावर जबाबदारी सोपवली जाते. चेतन सामना करेल ते दैवत आणि नॉन सेकंड ला आपण फलंदाज पाहतोय मनोज दिने मला मारा ना मनोज या हंगामात एक वेगळ्या लुक मध्ये पाहायला मिळतोय. तानाजी पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य. मनोज सामना करेल दैवत पहिलं षटक मनोजच सांगिक दुसरं षटक. आपण पाहतोय बर्थडे ट्रॉफी 2018 वाढदिवस करंडक 2018 पहिला चेंडू म्हणून इथे मात्र चेंडूमध्ये आत्मविश्वास कमी शक्तीची कमी आणि लहान क्षेत्रामध्ये जीएनटी प्रदर्शन अशा पद्धतीनं दैवतच्या खेळीचा तिसरा हादरा बसतोय तो महावीरने म्हणजे वाघवीर संघाला पहिलं यश मिळवताना चेतन निंदन नंदू मार्फत इथे तीन झेल टिपले जात आहेत. आता माझा खेळण्यासाठी रोमित फलंदाज मैदानाच्या आत जातोय. दैवतला यश मिळेल अशी थोडीशी आशा जागृत झाली होती. मात्र नंदू हा तिथे एक जबरदस्त खेळाडू दक्ष चेतन षटकातील पुढचा चेंडू मनोज साठी राईट ऑफ ओवर द विकेट. इथे मात्र आई स्टॉप आणि मात्र आऊट चेंडू. चेंडूची तिथे फक्त तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तीन धावा चौथी धाव मिळेल का आणि
बाउंड करून पूर्ण केलेला हा चौकार, एक आगळवेगळा चौकार पाहायला मिळतोय. लोकसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 21 वर. 21 पहिल्या चेंडूवर गडीबाद, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर आशा निर्माण झाली होती. नंदी मार्फत प्रयत्न झाले होते, मात्र हातातून चेंडू ज्या वेळेला निसटतो त्यावेळेला संधी मिळाली. म्हणून लाखोट नावात पूर्ण केल्या तर तिसरी धाव देखील घेण्यात आली आणि ज्या वेळेला पेकी थोडीशी वेगळी झाली त्यावेळेला चौथी धाव देखील पूर्ण झाली आणि या चार धावा पळून पूर्ण करतोय तो म्हणत योग्य धावसंख्या एकूण पोहोचते ती 21 वर. चेतन म्हणून सडी नाही तर पूर्ण विकेट सुरे चेंडू आणि मात्र झेल होईल का आणि फलंदाज बाद मनोजच्या खेळीचा अंत. आपण पाहतोय की चेंडूच्या वेळेला हवेमध्ये असतो त्या वेळेला तीच एक आशा निर्माण होते ती झेलची आणि ती आशा पूर्णत्वास नेतोय तो तिथला क्षेत्र मोठा माणूस येते पक्का त्याला मारायचा आपल्याला ड्रॉप चरचा भेटते काय भेटते मग आलं बघा काही नाही आयले काय नाही आयला कन्नली सांग जा बघ युट्यूब वर आयलं नाही अपडेट व्हायला हवी आणि मग आणखीन एक फलंदाज बाद झाल्यानंतर क्रमांक 6 वर मैदानाच्या आत जातोय तो पर्याय आला ना माणूस ग्रेनेड फेकले आवाज कसा येतो मयूर याच्यावर जबाबदारी. 6 क्रमांकावर तो मैदानाच्या आत जातोय रोमित याला साथ देण्यासाठी. चेतनला हे दुसरं यश, सांघिक हे चौथं यश. ग्रेनेड फुटल्या गोल्यांचा आवाज. चेतन 5वा चेंडू राईट ऑफ ओर्ड विकेट हाताळतोय फलंदाज मयूर साठी. मयूर नॉट सेकंड लाईन, रोमित फलंदाज स्ट्राईक एंडला. सुरेख चेंडू थोडस टर्न केलं होतं एकदा मिळते दुसरी दाबण्याचा प्रयत्न घातक करू शकतो इथे भागात होण्याची दाट शक्यता आणि फलंदाज मात्र बाद यश मिळतंय. गुंडी मारली ना आणखीन एक यश मिळतोय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या सुनील स्पोर्ट्स वाटविले असं त्याला. नक्कीच लक्ष व्यवस्थित असणं, कॉलिंग व्यवस्थित असणं गरजेचं. मात्र येथे मयूरच्या खेळीचा अंत. विशाल क्रमांक 7 वर मैदानाच्या रोमितला साथ देण्यासाठी. चेतन अंतिम चेंडू सुरेख चेंडू सुरेख फटका चेंडूला येथे मात्र स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा खणखणीत अप्रतिम षटकार. ज्या वेळेला चेंडू आपण पाहतोय की बॅटच्या जवळ हाताळा जातोय त्यावेळेला नक्कीच संधी मिळते फलंदाजांना चेंडू स्वंग करण्याची आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून तो 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते वेगाने 28 वर. 2 षटकात 14 सरासरीनं 5 गडीबाद 28 धावा अंकित होत आहेत त्या भावी 11 वाघवील या संघाच्या प्रतिस्पर्धी संघ सुनील स्पोर्ट्स 16 मिनिटं वाकते या संघ समोर खेळताना 14 सरासरी करतोय. 16 मिनिटं वाकते फलंदाजी करणारा भावी 11 वाघवील संघ. अंतिम षटक अंतिम षटकासाठी युवक काय करायचं करण्यासाठी सज्ज. फास्ट गेमचा विशाल अकरा स्ट्राईक घेतला. रोमित षटकार आपलं खात काला जाम हावरायला तर लुटलं. 7 दशके खेळतो रोमित. एकदा बॅट फिरवेल एक तर मारत नाही जबरदस्त लढत असेल. पंकज पहिला चेंडू तिसऱ्या आणि अंतिम षटकातील पहिला चेंडू विशाल साठी. राईट ऑफ ओर्ड विकेट अतुल टपाचे चेंडू चेंडूला पूल केला जातात. पॉवरफुल वंडरफुल सुपरफुल षटकार. जसा चेंडू तसा फटका जशी स्थितीत
इथे दाखवतोय फलंदाज. या सहा धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकते 33 वर. 37 धावा धावपळ गाभा. त्यासाठी काही मान्यवर इथे दाखल होतात. त्यांना स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल करतोय आणि 2 धावांवर समाधान. काही मान्यवर सुशांत मुकादम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामचंद्र मुकादम सर यांचं शुभागमन यांच्या सहकार्यांसमोर सुशांत मुकादम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभाशीर्वाद सदिच्छा शुभेच्छा देत आहेत रामचंद्र मुकादम साहेब. निर्धाव चेंडू. हा आयुष्यातला क्षण दिवस सदैव अविस्मरणात राहावा. पुढचा चेंडू पंकज. हा कुटपाचा चेंडू जागे बसून खेळण्याचा प्रयत्न. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. उजबेस्टनच्या समीप रिटर्न पिचच्या जवळून जाणारा चेंडू. पंचनकट दाद मागितली होती मात्र ती दाद फेटाळण्यात येते. निर्धाव चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद. 36 धावा धाव प्रकार नमूद होत आहेत. 36 धावा पंकज राईट अप ओवर द विकेट. अकोटपेचे चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला चुकवतोय. मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू आज जरा अडवला जातोय नंदू मार्फत. जवळपास 2 धावा संघाच्या वाचवतो येतो नंदू. अन्यथा चौका ठरू शकला असता. मात्र नंदू मार्फत एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अशा प्रकारचं टॅलेंट अशा प्रकारचं क्रिकेटचं कौशल्य किंवा प्रेम प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचं. तरच क्रिकेट एक प्रगत किंवा एक चांगला खेळ ठरू शकतो. पंकज अंतिम चेंडू. आता मात्र चेंडू हा वेळ मध्ये लॉनच्या बोलणं समोरच्या कक्षाला मानवंदना देणारा हा अप्रतिम षटकार. या 6 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 44 वर स्थिरावते. 45 धावांचा आव्हान 15च्या सरासरीनं. हे 45 धावांचं कळसुबाई शिखर गाठावं लागेल ते सुनील स्पोर्ट्स वाढवील या संघाला. कशा पद्धतीनं सुनील स्पोर्ट्स वाढवील करेल कशा पद्धतीनं भाग इलेव्हन वाघवील संघ त्याला एक लढत देण्याचा प्रयत्न करेल. या ऐकूया खर्च बनकर घेऊ आपण.